नमस्कार मित्रांनो मी रोहित महामरे या वर्षीचा आपला नवीन सीझनचा जो ओळे पेरलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देऊ इच्छितो या क्षेत्रामध्ये आम्ही हाताने जेव्हा फोकायचो तेव्हा आम्हाला कमीत कमी सहा पायली गोळी लागायचं चार किलोची एक पायली आणि आम्ही टॅक्टरच्या मिनी टॅक्टरच्या सहाय्याने इथे कांदा पेरणी केलेली आहे ही कांद्याची नर्सरी आहे हे मी पहिली तुम्हाला सांगू इच्छितो याला आम्हाला फक्त साडेचार पायली गुळी इथे बसलेलं आहे एकदम अतिशय मोकळ मोकळं गुळे तुम्ही पाहू शकता काडीन काडी एकदम मोकळी पडलेली आहे छानपैकी गया आलेल्या आहेत सदरील याचा फायदा एक, एक की जी आपण म्हणजे बियाणं टाकतो हाताने फोकलेले बियाणे तर ते वाहून जाणं त्याच्यामध्ये वीस टक्के तरी खराब होऊन जातं ते बियाणं गाद्यावर पडतं त्याला पाणी व्यवस्थित भेटत नाही याच्यामध्ये पेरणी केल्यामुळे ते सारख्यापणाने उगवलेले सारखे काडी जमते मी सदरली प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला टाकत राहील प्रत्येक टप्प्याटप्प्याचे व्हिडिओ टाकत राहील धन्यवाद